पाहतोय हाऊ टू मेक यस नो क्वेश्चन. हाऊ टू मेक यस नो क्वेश्चन. आता आपल्याला दिलेलं वाक्य असर्टिव सेंटेन्सचं असतं आणि आपणाला बनवायचं आहे यस नो क्वेश्चन. आपल्याला यस नो क्वेश्चन करत असताना दोन नियमांचा विचार करावा लागतो. त्यातला पहिला नियम आपण बघूया. नियम नंबर एक, यामध्ये दिलेल्या वाक्यातील सहकारी क्रियापद ओळखावा व त्यापुढे घ्यावा. म्हणजे काय तर बघा, मी इंग्रजीत लिहितो पहिल्यांदा. आयडेंटिफाय द हेल्पिंग व्हर्ब, आयडेंटिफाय द हेल्पिंग व्हर्ब अँड मेक इट टू द फ्रंट. म्हणजे याचा अर्थ काय, दिलेलं आपल्याला जे असर्टिवचं वाक्य आहे त्या असर्टिवच्या वाक्यामधून सहकारी क्रियापद कोणतं आहे ते शोधायचं आणि ते समोर वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं. म्हणजेच काय, परत एकदा सांगतो मी, दिलेल्या वाक्यातील सहकारी क्रियापद ओळखायचं व ते पुढे घ्यायचं. मग आता सहकारी क्रियापद कोणते असतं दिलेल्या वाक्यामध्ये ते जर आपण बघूया. मी तर लिहितो आहे कंसामध्ये, ॲम असेल, इज असेल, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅज, हॅड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, वुड, विल आणि शाल एक्सेट्रा. काय केलं बघा, आता आपण आतापर्यंत असर्टिव सेंटेन्सचं यस नो क्वेश्चन कसं करतात ते आज आपण बघतो आहे. तर त्याच्यामध्ये दोन प्रकारचे नियम आहेत. पहिला नियम बघतो आहे आपण, आयडेंटिफाय द हेल्पिंग व्हर्ब्स अँड मेक इट टू द फ्रंट. म्हणजे दिलेल्या वाक्यातील सहकारी क्रियापद कोणतं आहे ते शोधायचं आहे, शोधून तुम्हाला वाक्याच्या सुरुवातीला ते घ्यायचं आहे. म्हणजे आता सहकारी क्रियापद कोणते, तर ॲम इज आर असेल, वाज वेअर असेल, हॅव हॅज हॅड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, वूड असेल, विल असेल, शाल असेल, किंवा डू असेल, डज असेल, किंवा डीड असेल. हे नियम नंबर एकमध्ये, म्हणजे कोणते, ॲम इज आर, वाज वेअर, हॅव हॅज हॅड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, वूड, विल किंवा शाल एक्सेट्रा. आता आपण वाक्य बघूया कसं सोडवतात ते. एक्झाम्पल देतो मी या ठिकाणी तुम्हाला. सी इज अ गर्ल, सी इज अ गर्ल. आता काय करायचं नाही तुम्हाला, फक्त सहकारी क्रियापद शोधायचं वाक्यातला. सहकारी क्रियापद कोणतं आहे, तर एज आहे, कारण मी इथं हेल्पिंग वर्ब तुम्हाला लिहून दिलेत. म्हणजे ॲमेझॉन असेल, वाज वेअर असेल, हॅव असेल, हॅज असेल, हॅड असेल, कॅन असेल, कुड असेल, किंवा मे असेल, किंवा माइट असेल, मस्ट असेल, वूड असेल, किंवा विल असेल. आता याच्या दिलेल्या वाक्यामध्ये सहकारी क्रियापद इज आहेत, फक्त तुम्हाला काय करायचं, तर शब्दांची अदलाबदल करायची. म्हणजे इकडं सी आहे, इकडं इज आहे, दिसतंय तुम्हाला, इकडं सी आहे आणि इकडं इज आहे, इकडं सी, इकडं इज. म्हणजे सहकारी क्रियापद काय सांगितलं, तर आपलं डेफिनेशन काय सांगते, आयडेंटिफाय द हेल्पिंग वर्ब अँड मेक इट टू द फ्रंट. मग आपण सहकारी क्रियापद शोधलेलं आहे दिलेल्या वाक्यामध्ये, सहकारी क्रियापद इज हा शब्द आहे, मग तो सुरुवातीला घ्यायचा आहे. इज घेतलं त्यानंतरनं हा शब्द इकडे घ्यायचा, म्हणजे करता. फक्त दोघांची करता आणि सहकारी क्रियापदांची अदलाबदल करायची तुम्हाला. अगोदर इज घेतलं, त्याच्यानंतर सी घेतलं, बाकीचं आहे तसं लिहायचं. इज सी अ गर्ल आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं. हे झालं यस नो क्वेश्चन तयार. दुसरं उदाहरण बघूया परत.
they are friends. They are friends. ते मित्र आहेत. आता बघा आपण करतोय उत्तर लिहितोय. सहकारी क्रियापद शोधलं. दिलेल्या वाक्यामध्ये आर आहे. दोन्ही शब्दांचे आपल्याला अदला बदल करायचे. सहकारी क्रियापद सुरुवातीला घ्यायचं म्हणजे फ्रंटला घ्यायचं आहे. लिहून घेतलं आर. त्याच्यानंतरनं दे शब्द घेतोय. राहिलेला शब्द लिहायचा म्हणजे फ्रेंड्स. प्रश्नचिन्ह द्या. हे झालं एस नो क्वेश्चन तयार. दिलेलं वाक्य पहिलंच असर्टिव्ह सेंटेन्स आहे. आपण त्याला एस नो क्वेश्चन तयार केलेलं आहे. तिसरं उदाहरण बघूया. वी आर हंग्री. वी आर हंग्री. इथं पण सहकारी क्रियापद शोधा. आर आहे तो आर घेतलं. शब्दांची आदला बदल केली आपण. वी घेतलं आणि हंग्री शब्द. आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्या. फक्त याच्यामध्ये आता हे नियम तुम्हाला समजले असतील. पहिला नियम कसा करायचा तर दिलेल्या वाक्यामध्ये जर हे सगळे सहकार्य क्रियापद मी कंसामध्ये जे लिहून दिलेले आहेत ते जर सुरुवातीला घेतलं आणि करता त्याच्यानंतरनं घेतला आणि बाकीचं आहे तसं जर लिहिलं तर दिलेलं वाक्य हे एस नो क्वेश्चनचं तयार होतं. याच्यानंतर आपण नियम नंबर 2 पाहणार आहोत. बघा नियम नंबर 2 मी लिहिलेला आहे. इफ देअर इज नो हेल्पिंग वर्ब्स मेक यूज ऑफ डू डज डीड. म्हणजे आता जे काही तुम्हाला वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स येणार आहे या ठिकाणी दिलेल्या वाक्यामध्ये तुम्हाला आता सहकारी क्रियापद येणार नाही. जसं पहिलं येत होतं पहिल्या नियमामध्ये ॲम इज आर असेल, वाज वेर असेल, हॅव हॅज हॅड असेल, कॅन कोड असेल, मे माईट मस्ट असेल, हे सहकारी क्रियापद येत होतं आणि आपण शब्दांच्या आदलाबदल आदलाबदल करून एस नो क्वेश्चन करत होतो. परंतु नियम नंबर 2 तुम्हाला इफ देअर इज नो हेल्पिंग वर्ब मेक यूज ऑफ डू डज अँड डीड. म्हणजे तुम्हाला दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब या ठिकाणी येणार नाही तर तुम्हाला त्या वाक्य तयार करत असताना डू आणि डज किंवा डीडचा वापर करायचा आहे. बघा उदाहरण सोडवूया आपण. काऊज घिव मिल्क. काऊज घिव मिल्क. आता बघायचं उत्तर लिहितोय आपण. दिलेल्या वाक्यामध्ये सहकारी क्रियापद नाही म्हणजे आपल्याला काय वापरायचं आहे तर डू डज आणि डीड वापरायचं आहे. मग आता हे वापरत असताना तुम्हाला अगोदर जे वाक्य तुम्हाला दिलेलं आहे त्या वाक्यामधलं क्रियापद कोणतं आहे ते ओळखता आलं पाहिजे. दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे तर घिव आहे. मग घेऊ हे वर्तमान काळ आहे का भूतकाळ आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. म्हणजे दिलेलं V1 आहे का V2 आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. मग आता दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं आहे V1 आलेलं आहे. जर क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागलं तर आपण काय घेतो तर डज शब्द घेतो. त्याच्यानंतरनं आता घेऊ आलेलं आहे म्हणून काय घेतलं तर दिलेलं वाक्य V1 आहे म्हणून आपण काय घेतलं सुरुवातीला डू शब्द घेतला. त्याच्यानंतरनं काय करतो तर आपण आता इथं बदल करतो आहे म्हणजे परत काऊज घेतो आहे. डू काऊज घिव मिल्क आणि शेवटी क्वेश्चन मार्क. दुसरं वाक्य बघा. सी वर्क्स हार्ड. बघा दिलेल्या वाक्यामध्ये परत V1 आहे या ठिकाणी म्हणून काय घेतलं तर क्रियापदाला यस प्रत्यय लागला आहे म्हणून आपण काय घेतो तर सुरुवातीला डज हा शब्द घेतोय. डज सी वर्क हार्ड आणि शेवटी प्रश्नचिन्ह देतोय. नंबर 3 बघा. ही वॉचड TV. दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप आहे म्हणून काय घेतलं आपण या ठिकाणी डीड घेतोय. डीड ही आपण लिहिले आता डीड ही. मग आता इथं V2 आहे वाचड परंतु इथं लिहिताना त्याचं V1 लिहिणं गरजेचं आहे आपल्याला. डीड ही वॉच TV आणि क्वेश्चन मार्क. चौथं उदाहरण बघूया 4. राणी प्लेड
Rani played Khokho. Bagaycha uttar. Veto aahe mhanun kay getla suruvatila did shabd getla. Tyachyanantar Rani. Ata ithe veto aahe. Ikade aalyanantar tyacha kay hoil. V1 hoil. Play Khokho. And shevti prashnachinh. परत एकदा सगळं सांगतो तुम्हाला समजावून. हाऊ टू मेक यस नो क्वेश्चन, म्हणजे यस नो क्वेश्चन कसं तयार करायचं. नियम नंबर एक आहे त्याच्यामध्ये, आयडेंटिफाय द हेल्पिंग व्हर्ब अँड मेक इट टू द फ्रंट. दिलेल्या वाक्यातला सहाय्यकारी क्रियापद ओळखणे आणि तो सुरुवातीला घेऊन यस नो क्वेश्चन तयार करणे. मग आता ते सुरुवातीला येणारे शब्द कोणते आहेत? ॲम असेल, इज असेल, आर असेल, वॉज असेल, वेअर असेल, ह्याव असेल, ह्याज असेल, हॅड असेल, कॅन असेल, कुड असेल, मे असेल, माईट असेल, मस्ट असेल, वूड असेल, किंवा विल असेल, किंवा सॅल असेल इत्यादी. एक्झाम्पल बघा, सी इज अ गर्ल. आता काय केलं तर दिलेल्या वाक्यातला सहाय्यकारी क्रियापद शोधला आपण, इज आहे तो सुरुवातीला घेतला इथं इज, त्याच्यानंतरनं सी इकडे घेतलं आहे, अ घेतलं आहे, त्याच्यानंतरनं गर्ल घेतलं आहे, त्याच्यानंतरनं क्वेश्चन मार्क दिलेला आहे. म्हणजे फक्त शब्दांचे काय केले तर आपण आदला बदल या ठिकाणी केलेलं आहे. दुसरं उदाहरण बघा, दे आर फ्रेंड्स. इथं पण दिलेल्या वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद शोधलं आहे आपण, त्याच्यानंतरनं आर घेतलेलं आहे, दे इकडे घेतलं आणि फ्रेंड्स लिहिलं आणि क्वेश्चन मार्क दिलं. वी आर हंग्री, तर इथं पण तसंच केलेलं आहे, आर घेतलेलं आहे, वी इकडे घेतलं आणि राहिलेला शब्द लिहून प्रश्नचिन्ह दिलं आहे. म्हणजे काय करायचं तर पहिल्या नियमामध्ये तुम्हाला दिलेल्या वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद शोधून तो सुरुवातीला घ्यायचं आणि कर्ता त्याच्यानंतरनं घ्यायचं आहे आणि बाकीचा राहिलेला भाग लिहून क्वेश्चन मार्क द्यायचं तुम्हाला. म्हणजे फक्त शब्दांची आदलाबदल करायची इथं सुरुवातीच्या, म्हणजे सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला त्याच्यानंतरनं करता. नियम नंबर दोन आहे, इफ देअर इज नो हेल्पिंग वर्ब मेक यूज ऑफ डू, डज अँड डीड. दिलेल्या वाक्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद येत नाही, दिलेल्या वाक्यातला जो वर्ब आलेला आहे V1 असेल किंवा V2 असेल, जर V1 आलेला असेल तर डू किंवा डज घ्यायचं आहे. मग आता डू आणि डज कधी घ्यायचा हा एक प्रश्न निर्माण होतो आपल्यासमोर. दिलेल्या क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय जर लागलेला असेल त्याच्यावरून आपल्याला ओळखता येऊ शकतं. आता पहिलं उदाहरण बघा, काऊज घेऊ अ मिल्क. हां, इथं घेऊ V1 आहे म्हणून सुरुवातीला आपण डू घेतलं, त्याच्यानंतरनं काऊज घेतलं, घेऊ अ मिल्क आणि क्वेश्चन मार्क. सी वर्क्स हार्ड, दिलेल्या वाक्य क्रियापदाला यस किंवा यस, म्हणजे V1 आहे म्हणून डज घेतलं, सी वर्क हार्ड आणि क्वेश्चन मार्क. ही वॉच टी व्ही, दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं आहे म्हणून काय केलं आपण, डीड शब्द घेतलं, त्याच्यानंतरनं ही घेतो आहे, त्याच्यानंतरनं इथं V2 आलं आहे. मात्र इथं V2 घ्यायचं नाही आपल्याला, क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं, त्याचं वॉच आलं, त्याच्यानंतरनं TV आणि क्वेश्चन मार्क. राणी प्लेड खोखो, दिलेल्या वाक्यात V2 आलेलं आहे या ठिकाणी, दिलेल्या ठिकाणी V2 आलं आहे म्हणून काय घेतलं, डीड घेतलं, डीड राणी प्ले, प्लेडचं प्ले झालं, खोखो आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे, अशा पद्धतीनं मी समजावण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. जर कोणाला काय अडचण याच्यामध्ये जर आलीच, जर समजत नसेल तर परत विचारा, परत एकदा सांगतो आहे. थँक्यू व्हेरी मच.